मीरा ऐक ना, कांदा भजी करतेस का? मस्त मूड आला आज कांदा भजी खायचा। इतका खुश का आहेस? का म्हणजे? माझा स्वातंत्र्याचा दिवस जवळ आलाय ना। म्हणजे? म्हणजे उद्या कोर्टाची तारीख आहे ना, सानिका पासून कायमची मुक्ती मिळण्याचा दिवस जवळ आलाय। सगळं काही माझ्या बाजूनेच होणार आहे। आजपासूनच सेलिब्रेशन करावं असं वाटतंय। कर मस्तपैकी कांदा भजी। हां, बेसन नाहीये बहुतेक घरात। मीरा एक काम कर, कांदा भजांसोबत थोडी शेवयाची खीरही कर। काय गोड बातमी आहे ना, दोन गोड करायला हवं। आणि बेसनाची काळजी करू नकोस, मी फोन करून मागवून घेतो। सानिका काय ग दमलेली दिसतेस, कुठे होतीस दिवसभर? कोर्टाची तारीख आहे ना, तयारी करायची होती। हे मीरा काय बोलत बसलीस तू, कर ना शेवयाची खीर आणि कांदा भजी, भूक लागली आहे मला। साकेत तू का डिवचतोस तिला आता? किती ऑब्व्हियस करतोस रे तू। बघ, या बाबतीत मला कोणी काही बोलायचं नाही। मी जे काही करतोय तो योग्यच करतोय। आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेव मीरा, आयुष्यात काही व्यक्तींचं येणं जसं गरजेचं असतं ना, तसंच काही व्यक्तींचं आयुष्यातून कायमचं निघून जाणं तेवढंच गरजेचं असतं। खरोखरच आहे पत्र वाचत आणि संपवून टाका विषय। सुटका तुझी नाही, माझी होणार आदित्य। आय एम सॉरी इरावती, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत। माझं तुझ्यावर कधीच खरं प्रेम नव्हतं। अगं हे मी आणि वैष्णवी लग्न करतोय आणि बाळाचं काय करायचं ते तुझं तू ठरव। हे माझं पत्र नाही आहे, हे मी नाही लिहिलंय। मान्य आहे की अक्षर कदाचित माझ्या जवळपास आहे, पण विश्वास ठेव, हे पत्र मी नाही लिहिलंय। हिरा आता सबबी नकोय आदित्य, झालं तेवढं खूप झालं। नाही हिरा, अगं आत्ता कुठे गाठ सुटतीये, गैरसमज दूर झालाय। तुझ्या लक्षात येत आहे का, आपल्या दोघांची फसवणूक झाली आहे। हे पत्र खोटं आहे हिरा। तुला आठवत असेल तर मी तेव्हा नेहमी फक्त आणि फक्त फाउंटन पेन वापरायचो, होती खासियत होती माझी। पण हे पत्र बॉल पॉइंट पेनने लिहिलंय। आणि अगं हिरा, वैष्णवीचा अपघात झाला हे माहीत नाही का तुला? मी परदेशी जाण्यापूर्वीच ती अपघातात गेली। मी कुठून लग्न करणार तिच्याशी? पण मग हे पत्र? हे पत्र फ्रॉड आहे हिरा, फ्रॉड आहे हे पत्र। हे मी नाही लिहिलंय। आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे बाळाचा मुद्दा। अगं तुझ्या पोटात माझं बाळ वाढतंय हे मला जर ठाऊक असतं तर त्या दिवशी मला धक्का बसला असता का याचा? बघ माझ्याकडे आणि सांग मी खरं वागतोय की खोटं। तुझ्या पोटात माझं बाळ वाढतंय हे मला माहिती आहे, असं या पत्रात लिहिलंय। माझ्या डोळ्यात बघून खरं खरं सांग, तुला वाटतंय असं? का नाही शहानिशा केलीस तू? का नाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलास? मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आदित्य, पण हे पत्र आणि मुळात म्हणजे डॅडी। डॅडी? नाही नाही डोंट वरी, तुमच्या फीची काळजी नका करू तुम्ही। हो उद्या चेक मिळेल तुम्हाला तुमचा। नाही खरं तर मी कॅशच देणार होते, पण डिमॉनिटायझेशनमुळे शक्य नाही आहे ना ते। हो उद्या भेटूच आहे आता आपण।
मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही लीगल पॉइंट्स काढले आहेत ना व्यवस्थित. हे बघा, मला कुठल्याही परिस्थितीत डिवोर्स नकोय. हो, मी येते उद्या वेळेत येते कोर्टात. ओके. आता काहीतरी तिरक बोलायला आला असशील ना तू. टोचणार बोचणार बोल बोल, सगळं ऐकायला तयार आहे मी. सानिका, खरंच सांगतो, मला ना प्रत्येक क्षणी असं वाटत असत की कधी ना कधी तुझ्यात काहीतरी बदल होईल. पण नाही ग, नाही. झालेला बदल दिसायला नजर हवी ना तशी. नाही, मला भांडायचं नाहीये. तुझ्याशी जेन्युइनली काहीतरी बोलायचंय म्हणूनच आलोय. बघ सानिका, काही दिवस का होईना आपण एकमेकांशी खूप चांगले वागलोय, खरे वागलो. आता ते दिवस परत येणार नाहीत, पण तुझं वाईट व्हावं असं कधीच वाटणार नाही. आणि म्हणूनच तुला काहीतरी सांगायचंय. का नाही येणार ते दिवस परत साकेत? तू तुझं वागणं थोडं सुधारलंस ना, आणि माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तू लक्षात घेतलंस ना, तर ते आधीचे दिवस पुन्हा येतील. मी तुला म्हटलं ना सानिका, मला भांडायचं नाहीये. आणि सुधारणा कुणात व्हायला हवी आहे, तुझ्यात की माझ्यात, हा न संपणारा विषय. आपले जगाकडे जगण्याकडे बघण्याचे दृष्टिकोन पूर्णपणे वेगळे, ज्याला कोर्टाच्या भाषेत इररिकॉन्सिलेबल डिफरन्सेस असं म्हणतात. आणि त्याच मुद्द्यावर आपल्याला म्युच्युअल कॉन्सेंटनी डिवोर्स मिळू शकतो. मुकास कोर्टात सगळ्यांसमोर भांडण्यापेक्षा, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण शांतपणे वेगळे झालो ना, तर ते दोघांसाठी बेटर आहे. खरंच तू तुझे पैसे वाया घालवतेस. तुझा वकील तुला फसवतो. माझी बाजू खूप स्ट्रॉंग आहे असं तुला वाटणारच साकेत, पण माझ्याकडे बरेच मुद्दे आहेत. माझा वकील सुद्धा कसलेला आहे साकेत. तो काहीही करू शकणार नाहीये सानिका. मी तर म्हणतो तू उद्याचा चेकही देऊ नकोस. का पैसे फुकट घालवतेस? म्हणजे तुझे नसले तरी तुझ्या आईबाबांच्या मेहनतीचे पैसे आहेत ते. एवढीच काळजी वाटत असेल ना माझ्या आईबाबांची, तर हा डिवोर्स थांबव. त्यांना पैसे गेल्याचं दुःख नाहीये साकेत, त्यांना त्यांच्या मुलीचं सुख बघायचंय. एवढाच कन्सर्न असशील ना त्यांच्याबद्दल, तर हा डिवोर्स मागे घे. जाऊ दे, तू चाललीस पुन्हा तुझ्या वळणावर. चार चौघात नाचक्की होण्यापेक्षा आपण परस्पर संमतीनं डिवोर्स घेतला ना, तर पैसा, वेळ आणि मनस्ताप तिनही वाचणार आहे. पण डिवोर्स तर घेतलाच नाही ना साकेत, तर हे वाचेलच आणि त्यावर आनंद सुद्धा मिळेल आपल्याला. हे बघ सानिका, तुझ्याशी बोलावं असं वाटलं म्हणून बोललो. माझा निर्णय कधीच बदलणार नाही हे मी तुला खूप वेळा सांगितलंय. एनिवे, यापुढे तुझी मर्जी. माझी मर्जी हीच आहे साकेत, की तू मागशील, पण मी तुला कधीच डिवोर्स देणार नाही. ठीक आहे, उद्या कोर्टात कळेलच. आणि पैसे वाया घालू नकोस. हीच उद्याची तारीख वाया घालवते की नाही ते बघ साकेत. पण कशी? प्लीज इरा, बोल काहीतरी, अशी गप्प राहू नकोस. कोणी रचलं हे सगळं? कोण होतं या पत्राच्या मागे? डॅडी या थराला जातील असं मला खरंच वाटत नाही. त्यांचा मला विरोध होता, त्यांना मी पसंत नव्हतो, पण म्हणून डॅडी असं काही नाही. मला मला नाही माहिती, मला खरंच काही माहित नाही. आदित्य मला तर नाही सहन होते. तू प्लीज निघून जा, कुठल्याही क्षणी जयदेव येतील. प्लीज, मला मला नाही सहन होते, प्लीज निघून जा. अगं, पण या पत्रामुळेच आपली ताटातूट झाली हे कसं विसरू मी? या पत्रामुळेच होणाऱ्या बाळाला जन्म दिला नाहीस तू. असं का केलंस तू इरा? मी खूप खचले होते आदित्य, माझी मनस्थितीच नव्हती. तू तू मला अशा प्रकारे सोडून दिलंयस, तर हा धक्काच सहन होणारा नव्हता मला आदित्य. आणि तू सगळा दोष मलाच का देतोयस? तू कुठे गेला होतास? का एकटीला सोडून निघून गेलास तू? स्वतःला सिद्ध करण्यासाठी ईर्षेच्या जोरावर मी जर्मनीला गेलो. जर्मनीत पोहोचल्यानंतर माझे पासपोर्ट आणि पेपर्स कोणीतरी गायब केले आणि अडकवून ठेवलं. कोणाशीही संपर्क होऊ शकत नव्हता.
पण माझी सुटका झाल्यानंतर सर्वात पहिले मी तुझ्या घरी पुण्याला फोन केला, पण तुम्ही नव्हतात तिथे. तोपर्यंत पुणे सोडून निघून आलो होतो आम्ही. अगं नंतरही मी प्रयत्न केला पण तुमचा कुठेच ठाव ठिकाणा नव्हता. प्रेग्नन्सीमुळे आम्ही सगळ्यांचे संपर्क तोडला होता आदित्य. हिरा डॅडी, हिरा प्लीज निघून जा लवकर इथून. तू घाबरू नकोस, मी सांभाळून घेईन. नाही नाही मला नाही जमणार, तू प्लीज आत्ताच्या आता निघून जा. प्लीज प्लीज आदित्य. पण म्हणजे आजही आपलं बोलणं अर्धवट राहणार. आज बोलणं पूर्ण झाल्याशिवाय मी. हिरा हिरा काय ग हिरा, काय काय झालं? थोडी घामाघूम का झाली असतो? काय झालं? हे मी किचन मध्ये काम करत होते, थोडं सफोकेटिंग व्हायला लागलं म्हणून इथे येऊन उभे राहिले. बस बसा ना, मी पाणी आणते. सुशीलाई मला ना आता टेन्शन यायला लागलंय ग. मी साकेतशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायलाच तयार नाहीये. काही तो ना सारखा डिवचायला जातो सानिकाला. अगं पण सानिकाने सुद्धा धीराने नको का घ्यायला? ती लगेच सुरू होते. अगं पण साकेतने समोर निघायला काय हरकत आहे? किती वेळा सांगितलंय त्याला, ऐकतोय कुठे तो? सानिका सानिका उठ उठ, रडू नकोस. काय झालं? शांत हो शांत हो. काय झालं सांग मला. उद्या कोर्टाची तारीख आहे माहितीये ना तुम्हाला? हो. तारीख नाही आहे ती आई, माझ्या संसारावर आलेली संक्रांत आहे. लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे हो माझी. किती किती हौसेने साजरी करणार होते मी. मला वाटलं होतं साकेत आणि माझं कडू झालेलं तोंड या संक्रांतीच्या निमित्ताने गोड होईल. आमचा मोडणारा संसार पुन्हा जुळेल. पण नाही आई, साकेतला हा संसार मोडायचाच आहे, हट्टच आहे त्याचा. नाही माझ्या ना हातात रडण्याशिवाय दुसरं काही उरलेलं नाहीये. सानिका अग अग उठ उठ. मला ना मला खरंच काही सुचत नाही आई. मी काहीच करू शकत नाहीये. पण तुम्ही दोघे काहीतरी करू शकता. तुम्ही समजावा ना साकेतला. आई प्लीज माझा संसार वाचवा, काही करून माझा संसार वाचवा. मी बदलले मी बदलले मीरा, मी बदलले. कळलंय ना तुला आई? तुम्हाला कळतंय ना मी मी बदलले? हो सानिका हो. मी इतकं प्रेम करते साकेतवर, त्याला अजिबात कदर नाही आहे त्याची. आई म्हणजे माझं वागणं बदललेलं कळतंय ना तुम्हाला? अगं हो सानिका बरोबर आहे तुझं, पण तू बघतेस ना नेहमीच मी त्याला समजावून सांगते. पण ऐकतो का तो? किती हट्टी आहे माहितीये ना तुला. तुमचंच ऐकत नाही तर माझं कसं ऐकेल तो आई? पण तुम्हीच जर मला असं वाऱ्यावर सोडलं तर कोणाचा आधार घ्यायचा मी? एक वेळ तुमचं नाही ऐकणार तो, पण मीराचा ऐकेल तो. आई मला एक संधी हवी आहे, एक संधी फक्त. तुम्ही ना असं काहीतरी करा की तो उद्या कोर्टात येऊच शकणार नाही. तो जर का उद्या आला नाही ना तर मला मला पुढची तारीख घेता येईल. आणि तोपर्यंत मी त्याचं मन नक्की जिंके नाही. प्लीज वाचवा, प्लीज काहीतरी करा. हो सानिका अगं आम्ही आहोतच तयार, पण साकेत ऐकत नाही त्याला काय करणार सांग. साकेत उद्या तू कोर्टात जाऊ नको, सानिकाला संधी दे असं त्याला सांगितलं तर ऐकणार आहे का तो आमचं? ते माहितीये मला. बरोबर आहे, नाही ऐकणार तो तुमचं. आपण आपण दुसरा काहीतरी पर्याय शोधूया ना. आम्ही खरंच खूप प्रयत्न करतो ग सानिका आमच्या परीने, पण साकेतच्या हट्टासमोर आमचं खरंच काही चालत नाही. पण निदान त्याचं तुमच्यावर प्रेम आहे. तुम्हाला काही झालंय असं कळलं ना त्याला तर हातातली सगळी कामं टाकून धावत येईल तो. हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे आई. तुम्ही असंच करा. उद्या साकेत कोर्टात जायला निघाला ना की तुम्ही लास्ट मोमेंट आजारी पडा.
नाही म्हणजे तुम्ही आजारी पडलात हे कळलं ना त्याला तर तो कोर्टात येणारच नाही. आणि तो उद्या जर कोर्टात आला नाही ना तर मला पुढची डेट घेता येईल. मी पदर पसरते तुमच्या समोर आई, भीक मागते तुमच्याकडे, माझा संसार वाचव आई प्लीज. आजपर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलंय नाही. नाही ना मग एवढा द्या मला. सानिका रडू नकोस, तू रडू नकोस, बघ रडून चेहरा किती सुकलाय तुझा, बघ जा आराम कर, जा बघू काहीतरी करू आपण. हा म्हणजे कराल ना तुम्ही मला मदत? हो हो. मीरा काय करायचं ग आता? मला नाही सुचत आहे ग काही. शेवटी सानिकाने जे सांगितलं ना तेच करायला लागणार बहुतेक. बापरे मला तर आतापासून साखेची भीती वाटायला लागली. हे पत्र फ्रॉड आहे इरा, फ्रॉड आहे हे पत्र. हे मी नाही लिहिलंय. तुला आठवत असेल तर मी तेव्हा नेहमी फक्त आणि फक्त फाउंटन पेन वापरायचो, ती खासियत होती माझी. पण हे पत्र बॉल पॉइंट पेनने लिहिलंय. अगं तुझ्या पोटात माझं बाळ वाढतंय हे मला जर ठाऊक असतं तर त्या दिवशी मला धक्का बसला असता का याचा? जर्मनीत पोहोचल्यानंतर माझे पासपोर्ट आणि पेपर्स कोणीतरी गायब केले आणि अडकवून ठेवलं. इरा डॅडी, पण डॅडी एवढं मोठं काहीतरी करू शकतील? नाही मला नाही खरं वाटत. आणि अजून कुठे क्लिअर झालंय हे सगळं त्यांनीच केलंय म्हणून? किती 25 वर्ष मला छळणाऱ्या या प्रश्नाचं खरं उत्तर कधी मिळणार आहे मला? काय सगळं भूतकाळाचा पसार का म्हणलायस तू इरा? म्हणजे स्टोर रूम का काढली आहे सत्ता आवरायला? बघितलं मी. उगाच गुंतून पडू नकोस त्याच्यात, मात पडू नकोस तू. हव्या हव्याशा वाटणाऱ्या वस्तू नकोशा होईपर्यंत कवटाळू नको उगाच. कळलं ना? ते नको आहे ना सगळं काढून टाक, देऊन टाक. कळलं? चल झोप झोप आता. मला काय हवं होतं, काय मिळालं आणि काय हवं आहे हे सगळं ना गुंतून गेलंय एकमेकांमध्ये. काही झालं तरी उद्या डॅडींना भेटलंच पाहिजे. नाहीतर हा गुंताप माझ्याबरोबर माझ्या संसाराच्या गळ्याभोवतीचा फास होऊन जाईल. ओए रा सो हो वकील साहेब पोचतोय मी वेळेत. येस भेटूया, बाय. मीरा आई, काय रे? काय काय आहे का? आज काही मोठा उपवास वगैरे आहे का? नाही. ब्रेकफास्ट नाही काय नाही? तर काही सामसू म्हटले आज आणते. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग मीरा. फाईन
मला हसतोस ना? हस, पण साकेत मी तुझी बायको आहे आणि बायको राहीनच.